गेले 2 वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024-25 या आर्थिक वार्षिक पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे। ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने एफडीआयचे थेट परकीय गुंतवणुकीचे सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि या वर्षी एकूण देशात आलेल्या गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे। म्हणजे देशातल्या सगळ्या राज्यातली गुंतवणूक एकत्रित केली तरीही महाराष्ट्रातली गुंतवणूक त्यापेक्षा जास्त आहे। एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे। दुसऱ्या क्रमांकावरील कर्नाटक 19,059 कोटी, तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली 10,788 कोटी, चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा 9,023 कोटी, पाचव्या क्रमांकावर गुजरात 8,508 कोटी, सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडू 8,325 कोटी, सातव्या क्रमांकावरील हरियाणा 5,818 कोटी, आठव्या क्रमांकावरील उत्तर प्रदेश 370 कोटी, नवव्या क्रमांकावरील राजस्थान 311 कोटी। या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे। ज्यावेळेस सरकार आल्यावर माझ्या पहिल्याच इंटरव्ह्यूत मी सांगितलं होतं की थेट परकीय गुंतवणुकीत पुन्हा महाराष्ट्राला क्रमांक 1 वर आणू, 22-23 मध्ये पुन्हा आम्ही त्याला पहिल्या क्रमांकावर आणलं आणि मागच्या वर्षी आपण बघितलं असेल आपल्या नंतरची जी मोठी राज्य आहेत गुजरात असेल, कर्नाटक असेल, दिल्ली असेल यांच्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षा जास्त गुंतवणूक आपल्याकडे आली होती। पण यावेळेस तर आपण सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। थोडक्यात सांगायचे तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही 1,34,959 कोटी रुपये इतकी असून त्यापैकी 70,795 कोटी अर्थात 52.46% एकट्या महाराष्ट्रात आली आहे। यापूर्वी 2022-23 मध्ये 1,18,422 कोटी कर्नाटक, दिल्ली, गुजरात यांच्या एकत्रित बिर्जेपेक्षा अधिक होती, तर 2023-24 मध्ये 1,25,101 कोटी ही गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात आणि कर्नाटक मिळून यांच्या बिर्जेहून अधिक होती। राज्यात 2014-2019 या काळात सत्तेत असताना एकूण 3,62,161 कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती। 2.5 वर्षात आम्ही 5 वर्षांचे काम करून दाखवू हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते। मला असं वाटतं की जे लोक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत होते महाराष्ट्रातून उद्योग बाहेर चालले आहेत, महाराष्ट्रात हे होत आहे ते होत आहे, आज या आकड्याने त्यांना पूर्णपणे उत्तर मिळालेलं आहे। आणि आपण बघितलं असेल टोयोटा सारखी मेजर कंपनी, फोक्सवॅगन सारखी मेजर कंपनी, त्या सगळ्या कंपन्या आता महाराष्ट्रात आहेत। आता 2.25 वर्षात 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखविली। दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी आहे।